सेमिस्टर फाय सब्जेक्ट आहे पॉलिटिकल सायन्स. तर बघा आपल्याला सेमिस्टर फाय मध्ये पॉलिटिकल सायन्सचे दोन पार्ट पाडण्यात आलेले आहेत. पहिला आहे गव्हर्नमेंट अँड पॉलिटिकल इन तेलंगणा आणि दुसरा आहे पॉलिटिकल वर्ल्ड. तर आपल्याला असे दोन प्रकारचे पॉलिटिकलचा अभ्यास दोन प्रकारे करायचा आहे. तर आज आपण गव्हर्नमेंट अँड पॉलिटिक्स इन तेलंगणा या सिलेबसची माहिती बघूया. याच्यामध्ये आपल्याला 5 युनिट दिलेले आहे. तर याच्यातला युनिट फर्स्ट आहे युनिट पहिला दिलेला आहे आपल्याला हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड ऑफ तेलंगणा. हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड ऑफ तेलंगणा. हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड ऑफ तेलंगणा. तर आपल्याला या फर्स्ट युनिट मध्ये हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड ऑफ तेलंगणा मध्ये आपल्याला निजाम हैदराबाद म्हणजे निजाम हैदराबाद राज्य म्हणजे हैदराबाद राज्यामध्ये निजामांचं जे काही राज्य होतं याबद्दलची माहिती शिकायची आहे. दुसरं आहे इम्प्लिकेशन ऑफ प्रिन्सली स्टेट हैदराबाद स्टेट काँग्रेस पोलीस ऍक्शन आणि इमर्जन्सी ऑफ हैदराबाद स्टेट म्हणजे राजस्थान राज्यामध्ये एक हैदराबाद राज्य आणि त्याचबरोबर तिची जी पोलीस कार्यवाही आहे याबद्दलची माहिती बघायची आहे. त्याच्यानंतर आपला युनिट 2 आहे. युनिट 2 मध्ये आपल्याला पब्लिक अवॉर्डनिंग ऑफ इन तेलंगणा पब्लिक अवॉर्डनिंग इन तेलंगणा. आपलं सेकंड युनिट आहे. तर या युनिटमध्ये आपल्याला लायब्ररी मुवमेंट म्हणजे ग्रंथालयाची हालचाल लायब्ररीमध्ये जी हालचाल आहे त्या हालचालीबद्दलची माहिती शिकायची आहे. त्याच्यानंतर आहे दलित मुवमेंट म्हणजे तेलंगणामध्ये दलित लोकांनी कोणकोणत्या प्रकारच्या चळवळी केलेल्या आहेत या चळवळीबद्दलची माहिती बघायची आहे. आणि तिसरं आहे ट्रिबल मुवमेंट म्हणजे आदिवासी लोकांच्या चळवळी. आदिवासी लोकांनी कोणकोणत्या चळवळी केलेल्या आहेत तेलंगणामध्ये असताना किंवा तेलंगणा जे आपलं तेलंगणा राज्य आहे ते राज्याला अलग करण्यासाठी कोणकोणत्या प्रकारच्या चळवळी करण्यात आलेल्या होत्या तर या चळवळीबद्दलची आपल्याला माहिती बघायची आहे. आणि याच्यामध्ये चौथा पार्ट दिलेला आहे तेलंगणा प्रेझेंट फार्मर स्ट्रगल म्हणजे तेलंगणातील जे शेतकरी लोक होते त्या शेतकरी लोकांनी कुठला संघर्ष केलेला आहे या संघर्षाबद्दलची आपल्याला माहिती बघायची आहे. आपल्याला तिसरा युनिट दिलेला आहे युनिट थर्ड स्टेटस रिकॉर्गनायझेशन तर या युनिटमध्ये आपल्याला फजल अली खान जे आहे त्यांचं जे काय कमिशन निरीक्षण आहे याबद्दलची माहिती बघायची आहे. कमिशन ऑब्झर्वेशन आणि दुसरं आहे फॉर्मेशन आंध्र प्रदेश म्हणजे आंध्र प्रदेशची निर्मिती कशी झालेली आहे याबद्दलची माहिती बघायची आहे. तिसरं आहे सज्जन करार या सज्जन कराराबद्दलची माहिती बघायची आहे. त्याच्यानंतर आहे मुंबई रूल सुप्रीम कोर्ट याच्यातले जे तेलंगणामध्ये जे काही सुप्रीम रूल्स आहे त्या रूल्सबद्दलची माहिती बघायची आहे. त्यानंतर आहे फॉर्मेशन ऑफ रजिस्ट्रेशन कमिटी 6 पॉईंट फॉर्म्युला म्हणजे इथच्या ज्या काही समित्या आहेत त्या समित्यांचे जे काही फॉर्म्युले आहेत 6 बिंदूसूत्र तर याबद्दलची माहिती बघायची आहे आपल्याला युनिट 3 मध्ये. आता त्यानंतर आहे युनिट फोर दिलेलं आहे आपल्याला बेसिस ऑफ तेलंगणा ऑफ तेलंगणा
आंदोलन 1969 1969 मध्ये झालेले जे तेलंगणा आंदोलन आहे याबद्दलची माहिती बघायची आहे। त्याचबरोबर अलगाव मध्ये जे काही आंदोलन झालेलं होतं 1972 मध्ये त्या आंदोलनाबद्दलची सुद्धा आपल्याला या युनिट मध्ये माहिती बघायची आहे। त्यानंतर तेलंगणा महासभा आणि तेलंगणा जनसभा याबद्दलची माहिती बघायची आहे। तेलंगणा राष्ट्र समिती म्हणजे टीआरएसची जी पार्टी आहे मुवमेंट त्याच्या ज्या काही हालचाली आहेत चळवळी होत्या या चळवळीबद्दलची माहिती बघायची आहे। आणि कल्चर ऑर्गनायझेशन इंटरव्हेंशन म्हणजे त्याचबरोबर या ठिकाणी जे काही सांस्कृतिक संस्था होत्या त्याच्यामध्ये काय झालेला जो हस्तक्षेप आहे तर याबद्दलची सुद्धा माहिती आपल्याला युनिट 4 मध्ये बघायची आहे। त्यानंतर आहे युनिट 5 मध्ये आपल्याला इनजस्टिस ऑफ तेलंगणा पासून